नमस्कार आपल्या ऑफिस मधील आपल्या ईमेल आय पासवर्ड काही ईमेल्स त्याला का चेक करायचे असतील किंवा त्याच्या प्रिंट काढायचे असतील यासाठी मागत असेल तर आपण त्याला आपल्या ईमेल आय डीचा पासवर्ड दिला तर आपली जी सिक्युरिटी आहे ती सिक्युरिटी राहणार नाही त्यामुळे आपण आपल्या ईमेल आय डीचा पासवर्ड दिला तर तो त्याचा कशाही पद्धतीने वापर करू शकतो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की आपण त्या कलीगला पासवर्ड न देता फक्त ईमेल्स फ्यू करण्याचे कसा ऍक्सेस देऊ शकतो हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत स्टॉप सोल्युशन सोल्युशन मध्ये नसेल तर प्लीज आपल्याला रिक्वेस्ट आहे चॅनलला लाईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा सर्वात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन ला क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच टेक्निकल नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल चला तर आपण कोणत्याही पद्धतीने वेळ न वाया घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपलं जे जीमेलचं लॉग इन आहे ते जीमेलचं लॉग इन करायचं आहे आणि इथं तुम्हाला सेटिंगचा जो टॅब दिसतो आहे त्या सेटिंगच्या टॅबवरती क्लिक करायचं आहे यास ही जी सर्व प्रोसेस आहे ती लक्षपूर्वक तुम्ही पाहा म्हणजे तुम्हाला आपला आजचा जो कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट व्यवस्थित समजून जाईल सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर से इथं सी ऑल सेटिंग से करायची आहे सी ऑल सेटिंगमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं अकाउंट्स अँड इम्पोर्ट्सचा जो टॅब दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली ऑप्शन दिसत आहे ग्रँट ॲक्सेसचा त्या ऑप्शनवरती इथं कर क्लिक करायचं आहे आणि इथं क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची तुम्हाला विंडो ओपन होईल ती विंडो ओपन झाल्यानंतर आपला जो कलिग आहे त्याचा ईमेल आपल्याला इथं काय करायचं आहे इंटर करायचा आहे आणि तो ईमेल इंटर केल्यानंतर त्याला काय कर करायचं आहे नेक्स्ट स्टेप करायचा आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं पुन्हा पुन्हा तुम्हाला सेंट ग्रँट ॲक्सेसचा जो काय ऑप्शन आहे तो ऑप्शन दिसत आहे अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे ऍक्सेस देण्यासाठी आपला जो मेल आहे त्या मेलवरती ऍक्सेस गेलेला आहे का तो चेक करायचा आहे कलिग आहे त्याला जो ऍक्सेस दिलेला आहे त्याच्या मेलवरती अशा पद्धतीचा एक मेल आलेला असेल त्या मेलमध्ये इथं तुम्हाला रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करणं आणि एक रिक्वेस्ट रिजेक्ट करण्याची लिंक असेल जर तुम्ही रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली तर तुम्हाला रिक्वेस्ट ऍक्सेप्ट होते आणि तुम्हाला त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा मेसेज येतो आणि तुम्ही काय करू शकता इथं कन्फर्म करू शकता इथं कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला एक तीस मिनिटामध्येच तो जो कलिग, तो कलिग वरती, तो जो आहे तो कलिग तुमच्या ईमेलवरती जे काही ईमेल्स असतील ते ईमेल्स व्ह्यू करू शकतो आणि त्याला जे प्रिंट आऊट काढायचे आहे ते प्रिंट आऊट काढू शकतो त्याच्यानंतर तुम्ही त्याला जो दिलेला ऍक्सेस आहे तो ऍक्सेस तुम्ही काय करू शकता रिट्राईव्ह करू शकता तो कसा रिट्राईव्ह करायचा तेही आपण पाहूया आपल्याला पुन्हा काय करायचं आहे की आपलं जो अकाउंटची सेटिंगमधून अकाउंट्स आणि इम्पोर्टची जी सेटिंग आहे त्याच ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला इथं का है, का ला, ला जो काय ग्रँट ऍक्सेस दिलेला आहे तो ग्रँसेस काय करायचा आहे इथं तुम्हाला डिलीट करायचा आहे इथून ज्यावेळेला ग्रँट ऍक्सेस डिलीट कराल त्यावेळेला त्याला जो तुम्ही व्ह्यू करण्यासाठीचा ऍक्सेस दिलेला असतो तो ऍक्सेस काय होत असतो डिलीट होत असतो मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच टेक्निकल नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद